कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हिचा आता फोन. हॅलो हॅलो, काय करतोयस? झोपला नाहीस अजून? नाही नाही, अभ्यास करत होतो, आता काम करतोय. ओ बाप रे, एवढं डेडिकेशन! म्हणजे तू सकाळी येतोस, मला शिकवतोस, मग वस्तीत जातो, तिकडची कामं करतो, तुझी घरची पण सगळी कामं करतोस, आणि मग तू रात्री बसून अभ्यास करतो, तुझ्या एक्झामची तयारी करतोस. बाय द वे, तुझी एक्झाम कधी आहे रे? तू नाही झोपलीस? नाही अजून. आणि मग हा कॉल? असच. अगं पण ही काय वेळ आहे का? ते नाही नाही, मला ना ऍक्च्युली एक प्रॉब्लेम होता म्हणून कॉल केला मी. बरं ठीक आहे, सांग ना काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? हॅलो. प्रॉब्लेम ते ए हा, तू काल मला जे शिकवत होतास ना. अच्छा, ते इक्वेशनचं का? हा इक्वेशन, त्याचा लास्ट सम मला काही कळलाच नाही रे. अगं पण ते तर आपण सॉल्व्ह केलं होतं. कधी कुठे? तू तुझ्या नोटबुक्स मध्ये बघ, त्यात नोट्स आहेत ना, त्याच्यात केलं आपण सॉल्व्ह. एक एक मिनिट. ओ हा, पावलट से मी तर मी विसरले, सॉरी. हा म्हणजे मला लक्षात नव्हतं. ते काय झालं, मी पण अभ्यास करत होते ना तुझ्यासारखं, तर मला आठवत नव्हतं म्हणून कॉल केला. हरकत नाही, ठेव आता लगेच. काय म्हणजे, अजून बोल ना थोडस माझ्याशी. अगं पण ए, पण बिन काय नाही, तुला माहितीये ना माझे कोणी फ्रेंड्सच नाहीयेत, मी एकटी किती बोर होते. तर आता आपण फ्रेंड्स झालोय ना, बोलू शकतो ना? बर ठीक आहे. काय बोलायचं आहे? ओके, मीच बोलते. मला सांग, तू एवढा अभ्यास करतोस, तू बोर नाही होत का? मुळात अभ्यासाची आवड असेल तर काच होईल ना बोर. ऐक ना, आपण आपण उद्या बोलूयात. कोणीतरी आलंय, बघित पटकन. ओके बाय 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 बाय, ठेवते फोन. बाय बाय बाय, उद्या बोलू. बाय. संपदा? हा. कोणाशी बोलत होतीस? नाही नाही, मला ना आवाज येत होता की तू फोनवर कोणाशी तरी बोलतेस. नाही ग आई, अभ्यास करते. असेल मग, कदाचित ना मला भास झाला असेल. ठीक आहे, तू अभ्यास कर आणि काही लागलं तर मला सांग. ओके. संपदा सगळ्यांशी लपून माझ्याशी बोलायला लागली. संपदाला मी आवडायला लागलोय. नाही 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 नाही, शिवा बरोबर एवढा मोठा विश्वासघात मी नाही करणार. रॉकी फोकस फोकस, शिवाने जी जबाबदारी दिली आहे ती फक्त पार पाडायची बस. उर्मिला सॉरी, हा आज यायला उशीर झाला. अगं एक अचानक मीटिंग आली आणि ती आजच करणं खूप गरजेचं होतं, सॉरी. काय ग, काय शोधतेस? अहो बाऊल आणला होता. काय बाऊल इथे आहे? भाजी पण वाढली आहेस तू, काय झालंय? काय टेन्शन आहे का? अहो जरा संपदाचं टेन्शन आलंय. काय झालं संपदाच? मगाशी ना मी तिच्या रूम मध्ये गेले होते, तिने नक्की कोणाशी तरी फोनवर बोलत होती, माझी चाहूल लागली आणि तिने फोन ठेवून दिला. तू बोललीस का तिच्याशी?
अहो मी तिला विचारलं पण ती नाही म्हणाली. मला ना तिचं खूप टेन्शन आलंय हो. म्हणजे आपली संपदा अशी नाहीये. काय झालंय? मला जी शंका वाटत होती ती माहित नाही. काका, काकू, काय झालं? नाही, टेन्शन मध्ये दिसत आहे. नाही नाही, काय नाही, काय जेवण चालू आहे. काय नाही, काही नाही. काका, अरे तुम्हा दोघांचे चेहरेच सांगतायत काहीतरी घडलंय. ठीक आहे, नाही सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण पण कळतं ना ग मला. संपदाची काळजी वाटते ना? नाही नाही अग, असं काहीच नाहीये. काकू, तू मान्य नाहीच करणार, कारण रॉकीची शिफारस तुमच्या शिवाने केली आहे ना. पण जे सत्य आहे ते सत्यच आहे. शेवटी वस्तीतली मुले आहेत ती. कधी कोणाला कसं प्रेमाच्या जाळ्यात अडकवतील हे सांगता येत नाही. काका, त्यात आपली संपदा मोठी झाली आहे आता. हे बघ कीर्ती, आमचा शिवावर विश्वास आहे आणि तिने रॉकीला आणलंय, त्यामुळे हे सगळं असं काही नाही घडणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठेवा. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा, पण चुकून आपल्या संपदाकडून एखादी चूक झालीच तर आई वडील म्हणून तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. शिवाना स्वतःच्या जबाबदारीवर रॉकीला घेऊन आली आहे. म्हणजे ती शुअर असल्याशिवाय त्याला इथे नाही घेऊन येणार. पण मग नाही नाही, नसेल नसेल, असं काही नसेल. काय वाटतं तुला? पटतंय हो मला, अगदी 100% पटतंय. कदाचित ना आपल्या मुलीच्या काळजीमुळे आपल्या मनात ह्या शंका येत असतील. काही नाही होणार तसं. तुम्ही जेवा. तू काळजी करू नको, काही काही नसेल, काही नाही होणार. जेवा. उर्मिला, आम्ही ना आज मीटिंगला जातोय, तर उद्या रात्रीपर्यंत येऊ आम्ही. बर, कोण कोण जात आहे? अग, मी, लक्ष्मण आणि आशू चाललोय. आशू, तयारी झाली आहे ना? हो लक्ष्मण, मी बघितलंय त्याचं प्रेझेंटेशन. अरे आशू, काय झालं? शांत काय? हो रे, चेहरा पण उतरलाय, काय झालं? आशू, काल रात्री कुठे होतास? तूच सांग, कुठे होतात तुम्ही काल रात्री? नाही, तुमच्या रूम मध्ये नव्हतात. आम्ही गच्चीत झोपलो होतो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.